छत्रपती संभाजीनगर शहरात जी ट्वेंटीच्या वुमन ट्वेंटी परिषदेनिमित्त आलेल्या विदेशी पाहुण्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील कला संस्कृती औद्योगिक कृषी उत्पादने यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले कोणत्याही बदलाला महिला प्रथम प्रतिसाद देतात त्यामुळे देशपातळीवर आणि जागतिक पातळीवर बदल करायचे असल्यास महिलांना केंद्रस्थानी ठेवून धोरण आखणे गरजेचे आहे वुमन ट्वेंटी परिषदेच्या माध्यमातून होणारे मंथन जगाला पुढे नेणारे ठरेल असे प्रतिपादन केंद्रीय महिला व मंत्री स्मृती इराणी यांनी केले छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी रोजी वुमन ट्वेंटी शिखर परिषदेचे थाटात उद्घाटन झाले यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जी ट्वेंटीचे शेर्पा अमिताभ कांत वुमन ट्वेंटीच्या अध्यक्षा डॉक्टर संध्या पुरेचा डॉक्टर गुल्डेन नुकतान सहकार मंत्री अतुल सावे पालकमंत्री संदीपान भुमरे समन्वयक धारित्री पटनायक आमदार हरिभाऊ बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उमेद बचत गटाच्या महिलांनी विविध वस्तूंचे स्टॉल लावलेत विदेशी पाहुण्यांनी प्रदर्शनाची पाहणी करीत काही वस्तूंची खरेदीही केली आहे प्रदर्शनात हिमरू शॉल बिदरी कला अजिंठा वेरूळ देण्यांची पेंटिंग महिला उद्योजकांची उत्पादनही ठेवण्यात आली आहेत सर्वांनी प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन विचारणा केली आहे छत्रपती संभाजीनगरात इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल उत्पादने होत असल्याचे पाहून आनंद व्यक्त केला आहे जिल्हा परिषदेअंतर्गत काम करणाऱ्या बचत गटाच्या स्टॉलला इराणी यांनी भेट देऊन त्यांच्या स्टॉलवरील वस्तूंची माहिती घेतली आहे राधेशा मिवाळे झुमो न्यूज औरंगाबाद